श्रीकृष्ण म्हणजेच आपला विठुराय, पण तो विठ्ठल कसा झाला? एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं भांडण झालं आणि श्रीकृष्णावर चिडून रुक्मिणी दिंडीरवनात आल्या. दिंडीरवन म्हणजे आजचं आपलं पंढरपूर. आणि त्यांना मनवायला मागोमाग श्रीकृष्णही आले. इथे आल्यानंतर त्यांना आपल्या एका भक्ताची आठवण आली, भक्त पुंडलिकाची. त्याला भेटायला म्हणून श्रीकृष्ण त्याच्या घरी गेले आणि दरवाजात उभे राहिले. त्यावेळेस भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. देव आपल्याला भेटायला आला आहे याचा जराही विचार न करता एक वीट त्याने दरवाजात फेकली आणि कृष्णांना सांगितलं, तुम्ही या विटेवर उभं राहा जोपर्यंत माझी सेवा होत नाही, सेवा झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेल. आणि आजचा गाय श्रीकृष्ण त्याच विटेवर उभा आहे आपला विठुराया म्हणून. विटेवर उभा आहे म्हणून तो विठ्ठल. सेवा झाल्यानंतर भक्त पुंडलिक श्रीकृष्णाला भेटले. आई वडिलांवरच्या प्रेमावर खुश होऊन श्रीकृष्णाने त्यांना वर मागायला सांगितले. भक्त पुंडलिक म्हटले, आयुष्यभर तू असाच माझ्यासोबत राहो ही माझी इच्छा आहे. परंतु श्रीकृष्णांना ते शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी सांगितलं, मी विग्रही रूपात एका मूर्ती रूपात नेहमी ह्या पंढरपुरात राहील आणि तुमच्या सगळ्यांशी याच रूपात बोलत राहील. आणि असं म्हणता काही वर्षपूर्वीपर्यंत खरंच ती मूर्ती लोकांसोबत बोलायची. आणि अशीच आहे आपली कहाणी आपल्या विठू माऊलीची, आपल्या विठ्ठलाची.